सो मित्रांनो स्टार्टिंगला इकडे डोबली मिरची तुम्हाला दिसते तर ती आपण स्टार्टिंगला ते चिरून घेतोय व्यवस्थितपणे आणि इकडेच्या बाजूला इकडे काकी चिरते. सो मित्रांनो इकडे बघताय इकडे आता आपण कांदा चिरून घेतोय इकडेच्या बाजूला व्यवस्थितपणे आणि इकडे आपण हा टोमॅटो चिरतोय. सो नॉर्मली आपण याच्यामध्ये बटर ॲड केलेलं आहे. सो आपण आता याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे परत ढोबळी मिरची टाकलेली आहे. ओके टोमॅटो इकडे आहे तर तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे. आणि याला मस्त पैकी आता फ्राय करून घ्यायचं आहे. सो आपण आता याच्यामध्ये मेयोनीज टाकतोय. आता एक बॅटर घ्यायचं जे बेसला लावायचं ते, त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि मेयोनीज, थोडंसं आंबट, गोड आणि तिखट. ओके फ्लेवर येतो. आपण आता पिझ्झा बेस पॅकेटमधून काढलेलं आहे, लावून घेते एका बाजूला. म्हणजे जी खालची साईड आहे ना तिथे बटर लावायचं, म्हणजे ते मस्त बेक होत आणि पिझ्झा क्रिस्पी आणि चिकट नाही. जे आपण बॅटर केलेलं ते मस्त पसरवायचं ह्याच्यामध्ये. स्पेशली कमी भाजी ॲड करते, जेवढी कमी ॲड करू तेवढा मुलांनाही आवडतो आणि टेस्टी लागतो. तुम्हाला जास्त भाजी याच्यात जर ॲड करायची असेल तर जास्तही करू शकता. याच्यामध्ये आपण थोडीशी काळी मिरी पावडर ॲड करत आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीज. सो आपण याच्यावरती आता चीज टाकत आहोत. सो चीज मला तर खूप आवडतो. मोस्ट ऑफ देम सगळ्यांनाच चीज भरपूरच आवडतो. चीजमुळे त्याला टेस्ट येते मे बी, असं नाही. बारीक तवा. सो आपण आता याच्यावरती तवा ठेवला आहे आणि गॅस आहे तो खूप स्लो ठेवला आहे आणि याच्यावरती आता मस्तपैकी फ्राय करायचं आहे. वा आणि आता याच्यावरती झाकण सुद्धा ठेवलेलं आहे. तरी किती वेळ ठेवायचं आहे म्हणू ते? तरी 5 ते 10 मिनिट. ओके 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपला झणझणीत पिझ्झा रेडी होणार आहे.
सो फाइनली आपला पिझ्झा तयार झालेला आहे. बघा इकडच्या बाजूला, वाव अमेझिंग पिझ्झा. बघा इकडे होममेड पिझ्झा आहे. तर हा रेडी झालेला आहे, व्यवस्थितरित्या शेकलेला सुद्धा आहे. वाह. तर याची आता आम्ही टेस्ट करून तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, मध्ये याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सो आपण आता पिझ्झा व्यवस्थितरित्या कट करत आहोत. इकडे समोर काका बघितलं तर काकांना पिझ्झा कट करण्याचं काम दिलंय मनुताईने. वा, मित्रांनो फायनली आपला हा इकडे होममेड पिझ्झा तयार झालेला आहे. बघा इकडच्या बाजूला, वाव एक नंबरचा मनुताईने पिझ्झा बनवलेला आहे. तर मी सुरुवातीला आहे ना मी टेस्ट घेतो. मामाने त्या आधी टेस्ट करून बघितलेले आहे. तर मामा तुम्हाला कसं लागलं? छान झालंय ना, होममेड आहे एकदम मस्त. ओके तर मी टेस्ट करून बघतो. आणि इकडे इकडच्या बाजूला रुग्णेश सुद्धा आहे. तर आता तर आपण पहिल्यांदा टेस्ट करून बघायची. तर इकडे बघा, हा रुग्वे सुद्धा आलाय टेस्ट करण्यासाठी. तर वा रुग्वे, तुला कसं लागतं बोल ना. हे काय, आधी खा व्यवस्थित नंतर बोल. हा अजून असा पिझ्झा तू कधी खाल्ला होता का? मनुताईने केला होता. मनुताईने केलेला पिझ्झा कधी खाल्ला होता का? कधी खाल्लेला? हा का. ओके तर रुबीन, मी बऱ्याच वेळा म्हणून त्याच्या हातचा पिझ्झा खाल्लाय. मी आता फर्स्ट टाइम खातोय. तर बघा, वाव. तर वरती चीज आहे ना, चीजमुळे ना टेस्ट इतकी भारी लागते ना. कारण मला याच्यावर तर चीजच आवडतं जास्त करून. आपली भाजी मला जास्त आवडत नाही आहे. सो चीजमुळे जी चव आहे ती एकदम मस्त झालेली आहे. सो तुमच्या तोंडाला सुद्धा आता ना पाणी सुटलं असेल. तुम्ही ती खाऊन बघा एकदा घरी करून. हा तुम्हाला ती आवडेल पिझ्झा झाल्यानंतर आम्हाला बी कळवा. आपण आहे का म्हणून तुम्ही केल्यानंतर आम्हाला बी तुम्ही युट्यूबला कळवा. सो मित्रांनो, पिझ्झाची चव खूप छान झालेली आहे. सो तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने पिझ्झा घरी करा. तुम्हालासुद्धा त्याची टेस्ट आहे ती खूप आवडेल. होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे असेच आपण काही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघून येणार आहोत. सो मित्रांनो, आपण आता भेटूया अशाच काही एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी तुमच्या आणि तुमच्या परिवाराची. बाय बाय सर. बाय 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 बाय. ओके सगळेजण आता बाय बाय करतात आणि आता पिझ्झा खाण्यामध्ये सगळेजण व्यस्त आहेत. सो बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.